बघा आता ऍप्लिकेशन्स ऑफ साइमल्टेनियस इक्वेशन यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये वर्ड प्रॉब्लेम जे दिलेले आहे, ऍप्लिकेशन जे दिलेले आहे त्यातला एक्झाम्पल नंबर 5 आपण घेतो आहे. एक्झाम्पल बघा, टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए बी आर टू बी प्लेस इन अ ट्रक हॅविंग कपॅसिटी ऑफ 10 टन. म्हणजे त्या ट्रकची जी कपॅसिटी आहे ती मॅक्झिमम दिलेली आहे आपल्याला 10 टन. मग पुढे दिलेले आहे, व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी आर लोडेड इन द ट्रक इट वेट्स इज 10 टन. बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड इन ट्रक इट कॅन स्टील अकॉमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी सो दॅट इट इज फुल्ली लोडेड इन द वेट ऑफ इच टाइप ऑफ बॉक्स. आता काय करायचं आहे बघा, आपल्याला पहिले आपण जे दिलेलं आहे हे आपण या ठिकाणी घेणार. काय दिलेलं आहे समजून घ्या. पहिले इथे घेणार आपण द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप ए इज इक्वल टू एक्स टन. समजा आपण ए टाइपचे जे बॉक्स आहे त्याचं वजन घेतलं एक्स टन. नंतर याच्यावरूनच घेणार आपण द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप बी इज इक्वल टू वाय टन. आता ही आपण मान्य केली. आता याची कंडिशन डायरेक्टली घेऊ शकतो आपण, देअरफोर बाय कंडिशन. बाकी आपल्याला नाही लिहिलं तरी चालते, जर एक्झाम्पल समजलं तर आपण डायरेक्ट घेऊ शकतो. ट्रक मध्ये दिलेले आहे बघा कपॅसिटी मॅक्झिमम दिलेली आहे 10 टन. त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला दिलेले आहे 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए. मग टाइप ए म्हणल्यानंतर त्याचं वजन किती दिलेलं आहे आपल्याला एक्स. म्हणून 150 बॉक्सेसचं वजन किती होणार आहे 150 एक्स. प्लस नंतर दिलेलं आहे आपल्याला 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी. बीचं वेट दिलेलं आहे आपल्याला वाय टन. म्हणून 100 बॉक्सचं वेट टोटल किती होणार आहे 100 वाय. अँड दॅट इज इक्वल टू टोटल कपॅसिटी दिलेली आहे आपल्याला 10 टन. म्हणून आपण इज इक्वल टू 10 घेतलं. याला 10 ने डिव्हाइड होते करून टाकायचं आहे. डिव्हाइड बाय 10 टू इच टन. प्रत्येक टर्मला आपण 10 ने डिव्हाइड करून टाका. काय होईल इथे 15x प्लस 10y दॅट इज इक्वल टू 1. याला मी म्हणतो इक्वेशन 1. आता इथे घेणार आपण बाय कंडिशन. आता दुसरी कंडिशन पण आपल्याला दिलेली आहे, समजून घ्यायची आहे बरोबर. काय दिलेली आहे आपल्याला दुसरी कंडिशन, 260 बॉक्सेस घ्यायचे आहे आपल्याला ए टाइपचे. मग त्याचं टोटल वेट किती होणार आहे एक्स टन प्रमाणे 260 एक्स. प्लस त्याच वेळेस त्याच्यामध्ये किती मावू शकतात बी टाइपचे 40 बॉक्सेस. मग 40 बॉक्सेसचं टोटल वेट किती होणार आहे प्लस 40 वाय. अँड दॅट इज इक्वल टू ट्रक फुल्ली लोडेड होतो आहे आणि त्याची कपॅसिटी किती दिलेली आहे आपल्याला 10 टन. अँड दॅट इज इक्वल टू ऑल्सो 10. याला सुद्धा 10 ने डिव्हाइड होते. घेऊ आपण डिव्हाइड बाय 10 टू इच टन. प्रत्येक टर्मला आपण 10 ने डिव्हाइड करा. काय होणार इथे 26 एक्स प्लस 4y इज इक्वल टू 1. याला म्हणायचं नंबर 2. बघा आता 1 आणि 2 चा विचार करा आणि आपण त्याला सोडवायचं आहे. याच्यासाठी आपल्याला पहिल्या ज्या मेथड झालेल्या आहेत त्या येणं आवश्यक आहे. मी आता या ठिकाणी काय करतो आहे लक्षात घ्या, एलिमिनेशन मेथड आपण आता यूज करू. या 10 ला जर आपण 2 ने मल्टीप्लाय केलं तर किती होतील 20. आणि या 4 ला जर 5 ने मल्टीप्लाय केलं तर किती होतील 20. मग हे 20 आणि हे 20 सारखे होणार.
ही प्लस आहे, हे ही प्लस आहे, बरोबर। आता इथे बघायचं याला 5 ने मल्टीप्लाय करताना याला पण 5 ने मल्टीप्लाय करायचं आणि 26 इंटू 5 130 होतात आणि इथे मात्र आपल्याला 2 ने मल्टीप्लाय करायचं म्हणजे याला 2 ने मल्टीप्लाय करायचं म्हणजे किती होतील 30। म्हणजे हे इक्वेशन आपल्याला लहान वाटते, लिहिताना आपण इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 घेतलं तरी चालते किंवा इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 घेतलं तरी सुद्धा चालते। मग लिहिताना आपण कसं लिहायचं ते बघा, आपल्याला सोपं होण्यासाठी इक्वेशन 2 इंटू 2 ला कितीने मल्टीप्लाय करायला सांगितलं 5 मायनस इक्वेशन 1 इंटू इक्वेशन 1 ला कितीने मल्टीप्लाय करायला सांगितलं आपण 2 ने, सबट्रॅक्शन करायचं आहे आणि हा बदल लिहून घ्यायचा आपण। इक्वेशन 2 ला 5 ने मल्टीप्लाय करा काय होईल 26 इंटू 5 130 एक्स प्लस 4 इंटू 5 20 वाय इज इक्वल टू 1 इंटू 5 मायनस येतो आहे, मायनस साईन घेऊन टाकलं आपण आणि 1 ला 2 ने मल्टीप्लाय करा 15 इंटू 2 30 एक्स प्लस 10 इंटू 2 20 वाय इज इक्वल टू 1 इंटू 2 2 हे लक्षात घ्या। इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 घेतलं, तुम्ही हीच कृती करून इक्वेशन हे जे आहे हा पार्ट अगोदर लिहून हा पार्ट नंतर मायनस केला तरी सुद्धा चालतो, फक्त साईन पुन्हा चेंज होतील, उत्तर मात्र तेच येते। या मायनसने हे दोन्ही साईन जे आहे, तिन्ही साईन जे आहे चेंज होऊन जाते। आता हा प्लस झाला, मायनस झाला, इक्वल अँड अपोजिट झाले म्हणून हे काय झाले कॅन्सल। 130 एक्स मायनस 30 एक्स किती होतील 100 एक्स इज इक्वल टू 5 मायनस 2 किती होतात 3 अँड देअर फोर एक्स इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 100। असंच राहिलं तरी सुद्धा चालते, काही आपल्याला आवश्यकता नाही आहे। ही पुटअप करा, आता आपल्याला जे सोपं वाटत असेल, छोटं वाटत असेल इक्वेशन घ्या, आपल्याला 1 मध्ये टाकलं तरी चालते, 2 मध्ये टाकलं तरी चालते, पुटअप करू आपण 1 मध्ये। सांगा पुट एक्स इज इक्वल टू 3 बाय 100 इन इक्वेशन 1, 2 मध्ये टाकलं तरी चालते, 1 मध्ये टाकलं तरी चालते, कशातही टाका। पुटअप करा आता आपण 1 मध्ये 15 इंटू 3 डिवाइडेड बाय 100 प्लस 10 वाय इज इक्वल टू 1, हा यांचा मल्टिप्लिकेशन करून टाकायचं आहे। 15 इंटू 3 45 डिवाइडेड बाय 100 प्लस 10 वाय इज इक्वल टू 1, याचं सब चेंज द साइड करा, 10 वाय इज इक्वल टू 1 हा प्लस आहे, या बाजूला गेला तर काय होईल 40 मायनस 45 बाय 100 आणि याची किंमत काढा आपण, 10 वाय इज इक्वल टू 100 मायनस 45 डिवाइड बाय 100 दॅट इज इक्वल टू किती होतात बघा 55 डिवाइड बाय 100, हा 10 आहे, इकडे दुसऱ्या बाजूला गेल्यावर हा इंटू असल्यामुळे तो डिवाइड होईल अँड देअर फोर वाय इज इक्वल टू 55 डिवाइड बाय 100 इंटू 10 दॅट इज इक्वल टू किंवा दॅट इज म्हणू आपण वाय इज इक्वल टू 55 डिवाइड बाय 1000 ही किंमत आली आणि ही किंमत जी आहे ही जशीच्या तशी या दोन ओळीमध्ये टाकून द्या, आपलं उत्तर या ठिकाणी मिळून जाते। काय लिहिणार आपण मग, द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप ए इज इक्वल टू किती आलेला आहे आपला 3 डिवाइडेड बाय 100 टन। पुन्हा घ्यायचं आहे आपण द वेट ऑफ
बॉक्स ऑफ टाइप बी इज इक्वल टू किती आलेला आहे आपलं 55 डिवाइडेड बाय 1000 टन। आणि अशा पद्धतीने आपल्याला जे दिलेला आहे उत्तर हे उत्तर आपण या ठिकाणी घेतलेला आहे, हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आहे। याच पद्धतीने आपण हे उत्तर सोडवायचं। हा हे आपण लक्षात घ्यायचं आहे इथे टन शब्द यूज केलेला आहे आपण, म्हणून आता इथे आपण हे टन घेतलेला आहे। आणि समजा हा आपल्याला देन वी कॅल्क्युलेट हिस वेट इन केजी, जर केजी मध्ये जर विचारलं असतं तरी सुद्धा आपल्याला हे काढता आलं असतं। मग याला काय करणार आपण, हे करत असताना जर आपण 1000 केजीने जर याला मल्टीप्लाय केलं तर लगेच टनचं कन्वर्शन या ठिकाणी किलो मध्ये होऊन जाते। आणि अशा पद्धतीने मग आपल्याला टोटल एचं आणि बीचं हे जे काही बॉक्सेस दिलेलं आहे याचं किलोग्राम मध्ये सुद्धा उत्तर आपल्याला काढता येते। फक्त टन म्हणजे या ठिकाणी आपण घेताना किती घ्यायचे ते आपल्याला कळायला पाहिजे।